त्याच्यामध्ये अनेकांची नावं घेता येतील, परंतु इथं गुरुजी आहेत, हरिभाऊ चव्हाण आहेत, प्रकाश सुर्वे आहेत, नितुरताई आहेत, थोरली आहे, अशी अनेक माणसं. त्यावेळेला एक खंबीरपणे पाठीशी उभी राहिली आणि या भांगर तालुक्याला खूप मोठं राजकीय पाठबळ हे मला दिलं आणि त्यातून मला आमदार होण्याची संधी मिळाली. आणि आमदार झाल्यानंतर किंवा आमदार होण्यापूर्वी देखील मी विधान परिषदेचा आमदार असताना या तालुक्यातले अनेक कामं मार्गी लावण्याची संधी ही मला मिळाली आणि ग्वाहर तालुक्यामध्ये काम करायला खूप आनंद वाटतो, एक समाधान वाटत की हा ग्वाहर तालुका मी या भागाचा आमदार होण्यापूर्वी विकासापासून कोसो मैल दूर होता. खऱ्या अर्थानं सरकारी तिजोरीतून पैसे आणून लोकांचा विकास कसा करावा किंवा कसा विकास होऊ शकतो याची पूर्णपणे जाण जाणीव आणि माहिती आणि अनुभव हा ग्वाहर तालुक्याला ज्या प्रमाणामध्ये यायला पाहिजे होता त्या प्रमाणामध्ये आलेला नव्हता. मी ज्या ज्या गावामध्ये जात होतो त्या त्या गावामध्ये लोक मला सांगायची की हा रस्ता आम्ही श्रमदानातून केला, ही पाण्याची योजना आम्ही आमच्या मुंबई आणि गावच्या मंडळातून तयार केली, हे समाज मंदिर आम्ही आमच्या वरघडीतून बांधलं, ही शाळा आम्ही दुरुस्त केली. अशा पद्धतीची एक ना अनेक कामं ही लोकांनी स्वतःच्या वरघडीतून स्वतःच्या मंडळाच्या फंडातून आणि स्वतः घाम गाळून मोठ्या प्रमाणामध्ये केली, परंतु सरकारी पैशातून ही सगळी कामं होऊ शकतात किंवा त्याच्यापेक्षा अधिकची कामं होऊ शकतात याचा अनुभव हा ग्वाहर तालुक्याला ज्या प्रमाणामध्ये यायला पाहिजे होता त्या प्रमाणामध्ये अजिबात आलेला नव्हता. आणि मग त्यावेळीची परिस्थिती आणि आजच्या परिस्थिती तुम्ही बघा, गावागावातले रस्ते, हाच तुमचा रस्ता मार्ग समाजापासून रेंगवर बाहेर पडतो, सुरळ मार्ग अगदी इकडे डाव्या बाजूला आबरोलीपर्यंत जातो, उजव्या बाजूला पुन्हा तळीपर्यंत येतो, पुढे तिकडे नेत्राताई ठाकूरांच्या गावापासून अगदी बोऱ्या बंदरापासून अडूर पर्यंत जातो, खाली पालशेतला उतरतो, पालशेत वरून तो पुन्हा मोरका आगरला येतो, तिथून तो रस्ता डाव्या बाजूला गेल्यानंतर हेदवी नरवण तवसाळ पडवे इथून तो जांभारी वगैरे करत जर आबोलीमध्ये जातो असं संपूर्ण रस्त्याचं जाणं जर बघितलं तर मला असं वाटतं की आज संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उत्तमातल्या उत्तम रस्ते जर कुठं असतील तर ते आपल्या ग्वाहर तालुक्यामध्ये झालेले आहेत हे मला सांगताना आनंद वाटतो. एक काळ हेच रस्ते होत नव्हते, त्यामुळे वाडीवरचे रस्ते कसे मागायचे, वाडी वस्तीवरचे रस्ते कसे मागायचे अशी लोकांच्या समोर समस्या होती, अशी लोकांच्या समोर अडचण होती. पण आज ते रस्ते झाले, आज लोक वाडी वस्तीवरचे छोटे मोठे रस्ते व्हावेत याच्याकरता मागणी करतात. त्याचबरोबर पाणी योजना आज आपण गावागावामध्ये पाणी योजना मंजूर केलेली आहे, गावागावामध्ये पाणी योजना मंजूर केलेली आहे. कोण मागायला आला, कोण मागायला नाही आला, कोण बैठकीला आला नाही आला याचा विचार आपण मनामध्ये ठेवला नाही. तर सरकारी प्रत्येक योजना ही योजना ज्या भागाचा आपण आमदार आहोत त्या भागातल्या प्रत्येक गावाला गेली पाहिजे हा माझा हट्ट आणि हा माझा आग्रह हा माझा नेहमी प्रयत्न असतो. आणि त्यामुळं मी कोण निवेदन द्यायला आला, कोण निवेदन द्यायला आला नाही, कुणी किती मतं दिला, मी कुणी किती मतं दिलं याच्यावर सरकारी योजना त्या गावामध्ये पोहोचवण्यामध्ये मी कधी मागं पुढे बघत नाही. सर्रास त्या योजना आपण पोहोचवत असतो आणि म्हणून तशाच प्रकारे आपल्या गावामध्ये देखील विकासाचे अनेक कामं झाले की याच्या समाधान तुमच्या बोलण्यातून अनेक वेळा असतं. ही कामं होण्याचा सपाटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होता. 2019 सालानंतर माननीय उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि अवघ्या 4-2 महिन्यात कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणामध्ये आलं. कोरोनाच्या संकटानं खूप मोठा हाहाकार माजवला. आज गावागावामध्ये लग्न कार्यांच्या मंगळाष्टका ऐकायला मिळतात,
संध्याकाळी हरिनाम सप्ताह ऐकायला मिळतो, कुठेतरी भजन ऐकायला मिळतं, कुठेतरी मिरवणुकीचा बेंजू वाजलेला ऐकायला मिळतो, पण 2.5 वर्षामध्ये हे सगळं पूर्णपणे बंद तर होतच होतं। गाव एकत्र बसत नव्हता, बैठका घेत नव्हता, असे कार्यक्रम करता येत नव्हते। इतकंच काय तर माणूस माणसाजवळ बोलताना सुद्धा तोंडावर रुमाल बांधून बोलत होता, तोंडावर मास्क लावून बोलत होता, एकमेक एकमेकाच्या हाताला हात सुद्धा लावता येत नव्हता। इतकी भयानक परिस्थिती ही संपूर्ण जगामध्ये होती आणि ती परिस्थिती आपल्याकडे सुद्धा होती। आणि मग त्याही काळामध्ये आम्ही स्वस्त बसलो नाही, आम्ही गप्प बसलो नाही। व्यासपीठावर असलेले सगळे माझे सहकारी असतील किंवा मी स्वतः असेल किंवा बाकी सगळे आपण लोक असाल, गावागावातल्या सगळ्या ग्राम कमिटी असतील, त्या त्या काळामध्ये लोकांना जाऊन भेटण्याचं काम, त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम, त्यांचं प्रबोधन करण्याचं काम। आणि तेच काय तर मुंबई पुण्याच्या लोकांना सुद्धा गावामध्ये येऊ द्या, गाव बंदी करू नका, गावागावातले रस्ते बंद करू नका, कुंपणं घालू नका, त्यांना गावामध्ये येऊ द्या, त्यांच्या मुलाबाळांना आसरा द्या, घरी राहायला जागा द्या, नसेल तर गावाची शाळा एखादी आपण बुक करू। एकाला सप्ताह असतो, एका असतो आणि संपूर्ण गावाचं गावजेड आपण एकत्र करतो, तसं गावजेवण आपण एकत्र करू आणि त्यांना वाढू, पण त्यांना गावामध्ये येऊ द्या, त्यांना गावापासून रोखू नका। हे मी सांगितलं त्यावेळेला माझ्यावर अनेकांनी राजकीय टीका केली की भास्कर जाधव ही फक्त मतांची बेरीज करतोय, पण ही मुंबई पुण्याच्या चाकरमान्याला इथं आणून तो मोठ्या प्रमाणामध्ये इथं रोगराईची लागण करायचा प्रयत्न करतोय, असे माझ्यावर अनेक आरोप झाले। पण त्या आरोपाकडे मी लक्ष दिलं नाही। मला माहित होत की आमच्या कोकणातला प्रत्येक घर, प्रत्येक माणूस आणि मुंबई पुण्याचं चाकरमानी याचं अनन्य साधारण नातं आहे। मुंबईच्या चाकरमान्याच्या गावाच्या विकासाच्या कामामध्ये मग एखादा मंदिर बांधायचं असेल, एखादा रस्ता करायचा असेल, गावामध्ये एखादा सप्ताह बसवायचा असेल, गावामध्ये एखादा उत्सव करायचा असेल, गावामध्ये एखादा रौप्य महोत्सव करायचा असेल, सुवर्ण महोत्सव करायचा असेल, अमृत महोत्सव करायचा असेल, मग त्या शाळेचा असेल नाही तर गावच्या मंदिराचा असेल, या सगळ्यामध्ये चाकरमान्यांचं अनन्य साधारण अशा प्रकारचं योगदान असतं। खूप मोठं योगदान चाकरमान्यांचं असतं। आणि त्याच चाकरमान्यांना आज जर संकटाच्या काळामध्ये तुम्ही जर घराचे दरवाजे बंद केले तर तेच चाकरमानी उद्या जेव्हा त्यांच्याकडे तुम्ही ह्या मदतीकरता जाल तेव्हा ते प्रश्न विचारतील की ज्या वेळेला आम्हाला गरज होती त्यावेळेला माझ्या पोराबाळाला तुम्ही कब्बत चहा सुद्धा दिलात नाही, बरोबर दूध सुद्धा दिलत नाही आणि ग्लासभर पाणी सुद्धा दिलत नाही। अरे कसलं नातं, कोण कोणाचा भाऊ, कोण कोणाचा बाप मुलगा, कोण कोणाची बहीण भाऊ, प्रसंग असतो काय आधार आम्ही कोरोना काय आम्ही आणला नव्हता, त्याच्यामध्ये आमची काय चूक नव्हती, तो कोरोना आला होता, तो जगामध्ये आला होता, त्यावेळेला तू माझा भाऊ होतास, माझ्या मुलांना जर त्यावेळेला तू जर मला जर खोरी उघडून किंवा पडवीत घेतला असतंस तर आज तुझ्याबद्दल मला अधिकचा आदर वाटला असता, पण आज तू माझ्याकडे आलायस, मला तुझ्याबद्दल किंवा तुझ्या गावात होणाऱ्या कुठल्याच कार्यक्रमाबद्दल मला काहीही देणं घेणं नाही, मला काहीही आस्था नाही। तू हॉस्पिटलला ये, ऍडमिट हो नाही तर होऊ नकोस, तुझ्या पोराबाळांचं लग्न शिक्षण होऊ दे नाही तर नको होऊ देत, तुझं नशीब तुझ्या बरोबर, माझं नशीब माझ्या बरोबर, असा जर त्यांनी त्यावेळेला विचार केला तर ही निर्माण झालेली दरी, हे पडलेलं अंतर पिढ्यान पिढ्या मिटणार नाही, पिढ्यान पिढ्या मिटणार नाही। आणि म्हणून आठवत असेल काही लोकांना की त्या काळामध्ये आपण सर्वांनी बैठका घेतल्या, विभागा विभागाच्या बैठका घेतल्या, काही गावामध्ये लोकांनी रस्त्यावर करंदीच्या काट्या बिट्या चिपकून रस्ते बंद केले होते, दगड माती टाकून बंद केले होते की गावामध्ये चाकरमणी येऊ नये। अरे कोण चाकरमणी, तो तुमच्या आमच्या रक्ता मासाचा आहे, भावकीबद्दल आहे, गावकीतला आहे, संबंधातला आहे, तो जाणार कुठे दुसरा। आणि म्हणून त्यावेळेला मी सगळ्यांचा वाईटपणा घेतला आणि सांगितलं की हे संकट जाईल, पण या संकटाकडे जर संकटाच्या निमित्तानं तुम्ही आपल्याच माणसाकडे पाठ फिरवली तर पुन्हा ते तुमच्याकडे वळून सुद्धा बघणार नाही। आणि म्हणून आजचं संकट हे उद्या जाईल, पण तुमचं माझं तुटलेलं नातं पुन्हा जोडलं जाणार नाही। ते जर कायमचं जोडायचं असेल तर कोरोनाचं संकट असलं तरी चाकरमान्याला गावामध्ये येऊ द्या, हा आग्रह मी त्या काळामध्ये धरला, हा आग्रह त्या काळामध्ये धरला। त्या काळामध्ये धान्य बिन्य कोणी पोचवली, कोणी वस्तू पोचवल्या, कोणी औषधं पोचवली, कोणी कुठे हॉस्पिटल, मुंबईला सुद्धा मी सेल तयार केला,
मुंबईला सुद्धा लोकांना जागा मिळत नव्हती, तिथे मी माझा एक सेल उभा केला आणि सांगितलं की इथं कॉन्टॅक्ट करा, तिथे तुम्हाला औषध द्यायची व्यवस्था करतो, तिथे तुम्हाला हॉस्पिटलला पाठवायची व्यवस्था करतो, तिथे तुम्हाला धान्य पाणी द्यायची व्यवस्था करतो. तशी व्यवस्था आपण केली आणि त्या संकटातून आपण बाहेर पडलो. आणि उद्धव साहेब ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये कोकणाला विकासाला प्रचंड 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 पैसा कोरोनाच्या संकटात सुद्धा मिळत होता, कोरोनाच्या संकटात सुद्धा मिळत होता. आणि मग उद्धव साहेबांचं सरकार गेलं, तुम्हाला कसं गेलं काय गेलं हे सगळं माहिती आहे. आणि आज नवीन आलेल्या सरकारनं उद्या 25 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये येत आहेत. काय म्हणतात की हे जनतेचं सरकार आहे, हे लोकांचं सरकार आहे. उद्धव साहेब ठाकरेंच्या सरकारने माझ्यासारख्या आमदाराला दिलेले बजेटचे पैसे, या भागातल्या विकासाकरता दिलेले पैसे, यांनी यांच्या सरकारमध्ये आम्हाला एकही रुपया देऊ नको, देऊ देत नको, आमचा आग्रह नाही. पण जे आम्हाला आमच्या सरकारने दिलेले पैसे आहेत त्याला सुद्धा यांनी स्टे आणला, त्याला सुद्धा यांनी स्थगिती दिली. विधानसभेमधलं माझं भाषण तुम्ही ऐकलं असाल की माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी माझं स्वतःचं वैयक्तिक खाजगी काम सांगितलं असं एक जरी पत्र तुम्ही दाखवलं तर मागाल ते हरेन. मी माझं वैयक्तिक कामकाज कधीच ठरवून गेलेलो नाही. मी माझं तत्व ठरवलेलं आहे की लोक मला जी निवडून देतात ते माझं वैयक्तिक काम करण्याकरता नाही तर लोकांची सार्वजनिक विकासाची कामं करण्याकरता मला लोक निवडून देतात. आणि तुम्ही जनतेचं सरकार म्हणून सांगताय आणि लोकांची जनतेची मंजूर झालेल्या कामांना तुम्ही या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे, हे तुम्ही फार मोठं महापाप करता आहात. हे टावं फोडून मी सांगितलं की तुमच्या सरकारने आम्हाला काही देऊ दे नको, आमचं हक्काचं मिळालंय तेवढं आम्हाला मिळू द्या. पण दुर्दैवाने ती काही स्थगिती उठली नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांची स्थगिती उठवा म्हणून सांगितली आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा सुपर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी ती फाईल आपल्या ढोणाखाली हरून ठेवली. म्हणला उठवायची नाही. गेलोय मी कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये लढतोय आम्ही, या सगळ्या भांडणीमध्ये हायकोर्टामध्ये आम्ही लढतोय. पण विकास कामांकरता म्हणून कधीही रडण्याचं काम आपण कधी केलं नाही, पण लढण्याचं काम केलं. सरकार कोणाचंही असू द्या, मी कधीही माझ्या राजकीय जीवनामध्ये या सरकार माझं नाही, ते सरकार माझं नाही, मी विरोधी पक्षामध्ये आहे, मी सत्तेमध्ये नाही, काय करू असं मी रडत बसलो नाही. तर मला सरपंचाला या निमित्तानं सांगायचं की गावानं तुम्हाला सर्वांना बिनविरोध दिलेला आहे, तुमच्या विकासाकरता भास्कर जाधव अजिबात कमी पडणार नाही, अजिबात कमी पडणार. तुम्हाला इथे इमारत करता आपण पैसे दिले, आल्यानंतर मी जरा माहिती घेतो तो माझ्या पद्धतीप्रमाणे, हे काय बरोबर नाही. एकाच ठिकाणी ग्रामसेवक, त्या ठिकाणी सरपंच आणि त्या ठिकाणी उपसरपंच, कसं चालणार गावाचा गावगाडा असं चालणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं प्रत्येकाचे अधिकार आणि प्रत्येकाचं कर्तव्य हे ठरवून दिलेलं आहे. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हा मोठा असतो. मी लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगत नाही, पण मगापासून मी बघतोय तुम्ही धावपळ करताय, मी ग्रामसेवक भाऊ तिकडे उभे आहे, भाऊ आणि मग आमचे शेखर चव्हाण सारखे बोलत, भाऊ या तुमचा सत्कार करायचा, भाऊ या तुमचा सत्कार करायचा, मला काय गंमत कळतच नाही. धावपळ करायची कोणी, गावच्या ग्रामस्थांनी करायची, सरपंचांनी करायची, उपसरपंचांनी करायची, सदस्यांनी करायची, हे कधी खरं असलं तरी त्याच्या पुढे 2 पावलं त्या ग्रामपंचायतीचा कर्मचारी असला पाहिजे ही अपेक्षा असते, ही अपेक्षा असते. मी काही वेळेला अनेक वेळा सांगितलं तुम्ही तर सुशिक्षित आहात, वाईट वाटून घेऊ नका. पण याच्या पूर्वी असं व्हायचं की गावचा सरपंच हा माग भाऊची बॅग घेऊन भाऊ पुढे चालला, मी सरपंच मागे चालला. भाऊ ऐक ना, भाऊ ऐक ना, तू कशाला आहेस, अजिबात असं करू नका, अजिबात असं करू नका. लोकप्रतिनिधी म्हणून आणि ग्रामसेवक किंवा शासकीय कर्मचारी सुद्धा आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजे, हे ऐकायला वाईट वाटेल. मी आता ग्रामसेवकाला बोलवलं आणि म्हटलं 25 तारखेला मुख्यमंत्री येणार आहे, काय काय तुम्हाला सांगितलं, म्हणजे सांगितलं बोलवलंय, कुठं आहे ते म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये आहे. म्हणजे सरकारी कर्मचारी हे यांना तिकडून सरकारकडून माहिती येते, यांनी जर त्यांच्या मोबाईल मध्ये ठेवली तर लोकांपर्यंत कशी पोहोचायची, पोहोचेल.
त्यांनी ताबडतोब त्याचं प्रिंट आउट काढलं पाहिजे, त्याचं ग्रामसभेमध्ये नाही तर किमान ग्राम पंचायतीच्या बॉडीमध्ये वाचन केलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा संवाद झाला पाहिजे, त्याच्यावर मतमतांतर झाली पाहिजेत। बोलवलं कशाला डोंबराला, खरं सांगायला गेलं तुम्ही आज सकाळी बारकाईने वाचव तुम्ही सगळ्या वर्तमानपत्रात मुख्यमंत्री बोलवलंय तरी कशाला, तर बोलवलंय म्हणले ज्या ज्या म्हणून काय महिला बचत गटाच्या महिला आहेत त्यांनी लाभ घेतला त्यांना बोलवा, मग आता घेतला त्यांना कशाला बोलवा। त्यांनी सांगितलं संजय गांधी निराधार योजनेची ज्याला ज्याला पेन्शन मिळते त्यांना पण बोलवा। अरे तिथे कधी इंदिरा गांधी असतानापासून ती सुरू झालेली आहे संजय गांधी निराधार योजना पेन्शन वगैरे, आता कशाला बोलवा। तर म्हणले त्यांना पण बोलवा, महिला बचत गटाच्या लोकांना पण बोलवा, आणखीन कुठला काय लाभ बँकेची कर्ज काढली असतील त्यांनाही बोलवा। अरे हे सगळं जुनंच आहे, याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये म्हणजे मी सकाळी वाचलं आमच्या गुहागर तालुक्याला 33 एसटीच्या गाड्या बुक केल्या, किती 33 एसटीच्या गाड्या बुक केल्या आहेत, या लोकांना गोळा करायचं आणि तिकडे रत्नागिरीमध्ये घेऊन जायचं गर्दी करायला। नवीन काय द्यायचं आहे? अरे नवीन काहीतरी द्या ना, ज्याला मिळतंय त्याला कशाला, त्याला तर मिळतंय त्याचे योजना लागूत आहे। तुम्ही नवीन योजना काय करताय त्या सांगा, त्या सांगण्याच्या ऐवजी इथं 33 गाड्या चिपळूणला 68 गाड्या अशा सगळ्या गाड्या बुक करून करून म्हणजे आता मुंबईतनं चाकरमाने आले त्याला एसटी पाहिजे, इथं आमची थोरली खुश आहे आम्हाला आता एसटीतनं फुकट प्रवास मिळणार म्हणून, आता ही म्हातारी रोज कुठं जाते एसटीतनं फिरायला, जाते काय त्यातनं आता कुठं जायची भेटली तर ही गाड्या इकडे बुक करायच्या। परवाच्या दिवशी श्री सदस्यांचा कार्यक्रम, आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा पुरस्कार वितरण्याचा कार्यक्रम, अख्ख्या महाराष्ट्रातल्या एसटीच्या गाड्या बुक केल्या, दुर्दैवाने काय घडलं बघितलं दरम्यामधून, उद्याही तो गरमच आहे। त्यानंतर नरेंद्र मोदी गुजरातला आले, अख्ख्या महाराष्ट्रात 3,500-4,000 गाड्या गेल्या, आता नरेंद्र मोदी गुजरातला आले याच्यात नवीन काय आहे, गेल्या महाराष्ट्रातल्या एसटीच्या गाड्या। हे सगळे उद्योग सुरू आहे ते म्हणून काय नेमकं पाठवलं सर्क्युलर, ते ग्रामसेवकांनी इथं ग्रामसभेमध्ये लोकांना वाचून दाखवलं पाहिजे, सदस्यांच्या बॉडीमध्ये वाचून दाखवलं पाहिजे, सदस्यांनी त्याच्या विचार मिटिंगमध्ये केला पाहिजे, सदस्यांनी त्यांचे 4 प्रश्न ग्रामसेवकाला विचारले पाहिजे की तू सरकारी कर्मचारी आहेस, तू आम्हाला या ठिकाणी टेक्निकल तांत्रिक माहिती देणं हे तुझं काम आहे, आम्ही टेक्निकल पर्सन नाही आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि म्हणून ही जबाबदारी तुमची आहे, हे त्यांनी सांगितलं पाहिजे। ते जर सांगितलं नाही तर हा गाव विकासाचा गाडा चालायचा कसा, चालायचा कसा। मी बाजूला विचारलं हे ऑफिस कोणाला, तर म्हणजे तलाठी भाऊला, तलाठी भाऊला वेगळं ऑफिस आणि ह्या तिघांना एक खुर्ची, काही घेऊ नका तलाठी भाऊला ऑफिस, ते त्याचा महसूल खात्यात बघेल तिकडं, त्यांच्या पण खात्यात पैसे मिळतात आणि त्यांना जर कमी पडले तर माझ्याकडे येतील मी देईन त्यांना पैसे, तिथं सरपंचांनी खुर्ची आपली लावावी आणि सरपंचांनी तिथं लोकांना सन्मानाने भेटावं, सरपंचांनी खुर्ची लावावी, सरपंचांनी तिथं भेटावं। याचा प्रशासकीय कारभार असतो ग्रामसेवकाचा, तो जर ह्यांच्या समोर करायला लागला तर कसं चालेल। आता ठीक आहे की तुमचा आणि या ग्रामसेवकांचा पटत असेल बऱ्यापैकी, पण बऱ्याचशा ठिकाणी ग्रामसेवक आणि सरपंच असा राडा असतो दोघांचा, असतो का नाही भावा, विड्या भोकल्याचा नाता असतं, सभापती आणि पीडीओ त्यांचा वाद असतो, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सीईओ त्यांचा वाद असतो, आम्ही आमदार आणि मग कर्मचारी यांचा वाद असतो की नसतो, असतो। कारण काय झालंय, कारण असं झालंय की लोक हल्ली प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक अडचण ही लोकप्रतिनिधींनी सोडवावी अशी अपेक्षा करतात, खर तर लोकप्रतिनिधींना अधिकार काही नाही, म्हणजे हे ग्रामसेवक इथं आहेत, या ग्रामसेवकांनी आता चुकीचं काय वागलं तर मी यांचं काहीही करू शकत नाही, मला अधिकार आमदार म्हणून काही नाही, पण तुमच्या गावातल्या एखाद्या रवी चव्हाणांचं काम नाही केलं तर रवी चव्हाण म्हणजे तुम्ही आमदाराचा उपयोग काय, ग्रामसेवक तुमचा ऐकत नाही, आम्ही त्यांना एवढे अधिकार देऊन ठेवले, याची काय तक्रार करायची असेल तर मला व्हिडिओ कडे जावं लागेल, तसं मला जर एवढे अधिकार कमी आहे तर सरपंचाला अधिकार किती असणार। सरपंचांना इतका आजकाल गावामध्ये त्रास आहे की सकाळ संध्याकाळ प्रत्येक गोष्ट ही सरपंचांनी करावी आणि ग्रामसेवक जागेवर नसतात, तलाठी जागेवर नसतात, कृषी पर्यवेक्षक जागेवर नसतात, कोणी नसतात। आता खरं तर सांगायला गेलं तर ग्रामसेवकांनी गावात राहायला पाहिजे, कुठला ग्रामसेवक गावात राहतो सांगा जरा मला, कुठला राहतो, कोणी राहत नाही गाव। मी या ग्रामसेवकांना विचारलं तुम्हाला गाव किती आहेत, तर म्हणजे 2 आहेत, एक कुठला आहे, एक म्हणाले म्हणाले दुसरं पाली, पालिकेच्या लोकांना विचारलं तर म्हणतील आज ग्रामसेवक भाऊ कुठे आहेत, नाही मडाळला आहे, मडावाडला विचारलं तर त्या दिवशी भाऊ कुठे आहेत तर पालीत आहे,
भाऊ पालीत पण नाही भाऊ माडाला पण नाही भाऊ कुठंच नाही असतं की नाही बऱ्याच वेळाला असं सांगा तुम्ही भाऊ इथं पण नाही भाऊ तिथं पण नाही भाऊ कुठं आहे ते भाऊला पण माहिती नाही ही परिस्थिती आता झालेली आहे बरं याला काही कोण विचारू शकत नाही जाब विचारू शकत नाही तक्रारी करू शकत नाही भाऊच सरपंचाच्या विरोधात तक्रार करतो त्याच्या मनाच्या विरोधात काय झालं तर ह्या परिस्थितीतून लोकप्रतिनिधींना काम करावं लागतंय बऱ्याच वेळेला लोक लोकप्रतिनिधींच्यावर टीका करतात आरोप करतात की ह्यानी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही त्यांनी ते केलं नाही आज प्रशासकीय कामकाजाचा अधिकार लोकप्रतिनिधींना अजिबात नाही मला वाटतं सरपंचाला किमान काही चेकवर सह्या करायचा तरी अधिकार आला असेल ऐक आहे का नाही नशीब तेवढा जरी टिकून आहे आम्हाला त्याचा पत्ताच नसतो आमचा काही संबंधच नसतो काही संबंध नसतो पण जरी संबंध असला नसला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला लोकप्रतिनिधींनी एवढे अधिकार आले कितीही एखादा अधिकारी जर मस्तावर असेल तर त्याला वाकवण्याची क्षमता ही आमच्यामध्ये 100% असते म्हणजे आम्ही ती वाकवतो मी माझ्या आयुष्यामध्ये कधी तहसीलदार कचेरी जात नाही बीडीओकडे कधी जात नाही पोलीस स्टेशनला कधी जात नाही प्रांताकडे कधी जात नाही डीवायसपीकडे सुद्धा कधी जात नाही बोलायचं झालं तर कलेक्टर एसपी नाही तर सीईओ याच्या खाली मी बोलत नाही पण हे माझं ठीक आहे पण काय 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 आमदारांना ग्रामसेवक काय तहसीलदार फक्त आत घेत नाही खरं सांगायला गेलं आणि म्हणून हे प्रशासन या प्रशासन वाकवण्याची तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे क्षमता पाहिजे असली पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्हाला चांगल्यात चांगलं कार्यालय असलं पाहिजे म्हणून हे कार्यालय तुम्हाला देण्याचं काम केलेलं आहे हे कार्यालय देण्याचं काम केलेलं आहे आपल्याला आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी पंचायत राज व्यवस्था ही 1962 साली आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आणली 1962 साली पहिल्यांदा थ्री टायर व्यवस्था म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आमदारकी आणि खासदारकी ही व्यवस्था यशवंतराव चव्हाण यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये केली आणि मग ती नंतर अख्ख्या देशाने स्वीकारली आणि त्याच्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण म्हणाले होते की हे जे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जे लोकप्रतिनिधी तयार होऊन जातात आणि ते तयार होतात त्या तयार करणाऱ्या कार्यशाळा म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्था आहे कार्यशाळा या स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेतून काम करून गेलेला लोकप्रतिनिधी हा इतर कितीही उच्च शिकलेला एखादा लोकप्रतिनिधी असेल तर त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेतून काम केलेला करून गेलेला लोकप्रतिनिधी हा अधिक सरस ठरतो कारण त्याचा अनुभव महत्वाचा असतो अनुभव आपल्या वेळी तो अनुभव देणारे हा कार्यशाळा आहे आणि या कार्यशाळेतून तुम्ही अतिशय सजग सुजग अभ्यासू आणि तेवढं थोडंफार वाचन वगैरे करणारी अशी मंडळी व्हावी अशा प्रकारची मी विनंती करतो मला वाटतं वरती आता पुढच्या पावसात गळत असल्या त्याचं काय नियोजन आहे करताय चांगले असतो मला वाटतं ती माझ्याकडे मागणी असते पिठा आम्ही द्यायला तयार होत त्या हरकत आणि मडाळ गावाला कधीही द्यायला आनंदच वाटतो कारण मडाळ गाव हा नेहमी पाठीशी रस्त्याचा विषय त्याची मी माहिती घेतो व्यवस्थितपणे काय अवघड आहे असा भाग नाही पलीकडे जायचा तो निघतो तिरू आणि पूल बी तो झाला मला वाटतं सगळ्याचं काय राहिलं नाही आता काय शिल्लं हा रस्ता फक्त महत्वाचा झालं ते महत्वाचं नव्हतं म्हणजे कुठल्याही गावात गेल्यानंतर लोक साधारणपणे ते राहिलं ते महत्वाचं झालं ते नव्हतं तसं नाही तुमचं काय असू ते काय हरकत नाही तुमचा अधिकार आहे हक्क आहे आणि म्हणून खूप मोठ्या संख्येने तुम्ही जमला गावागावामध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम आहेत ग्रामसेवकांना मी सांगेन की तुमच्या कारकिर्दीमध्ये गावातल्या जास्तीत जास्त विकासाच्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवा तरुण आहात तुम्ही सर्क्युलर गव्हर्नमेंटचं वाचायला शिका तुम्हीही कायदे कानून वाचायला शिका तुम्हीही थोडी वर्तमानपत्र वाचायला शिका तुम्हीही जगाच्या पाठीवर काय चाललंय ते मोबाईलवर बाकी काय बघण्यापेक्षा तेवढं जरा जास्त बघा नवी हल्ली लोक शिकत असतात प्रत्येकाच्या मोबाईल ते अशी बोटं काहीतरी करत सारखी काय बघतात काय शोधतात ते देवाला माहिती आम्हाला फार काही जमत नाही कारण आम्हाला फक्त आलेला फोन घ्यायचा एवढं फक्त जास्त माहिती करायला पण वेळ नसतो जास्त आणि म्हणून काहीतरी ज्ञान जगाच्या पाठीवरून तुम्ही या ठिकाणी घ्या आणि आपल्या गावाच्या विकासामध्ये आपल्या भागाच्या विकासामध्ये योग्य प्रकारे योगदान द्या अशी विनंती करतो एक चांगलं कार्यालय या ठिकाणी उभं राहिलंय तुम्ही मागितलं तर आम्ही दिलं आजूबाजूला जागा खूप आहे मला वाटतं टेलिफोनचा फोन पण बदलला पाहिजे तो डीपीचे फोन पण बाहेर गेले पाहिजे तुम्ही मला अगोदर सांगितलं असतं तर ते बाहेर मी काढून दिले असते कारण ते डीपी जरी तो बॉक्स उघडा असला तो बंद असला तरी कधी कधी त्या फोनवरून खाली सप्लाय होतो आणि फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणून
ज्यांनी जागा ही दिली पूर्वीची ग्रामपंचायत कुठे होती जागा कधी दिली आणखी दिली वाढवून पूर्वीच दिली होती इथं होती जागा मला माहिती आहे मला वाटतं सुरेश शिर्केला आपण जेव्हा सरपंच केला होता काहीतरी उपसरपंच आला हिरा तो म्हटलं हा हिरा संपतच नाही कसा आणि म्हणून उपसरपंच की काहीतरी वगैरे होतं त्यावेळेला मला वाटतं मी इथे ग्रामपंचायतीमध्ये आलो होतो आणि एक चांगलं कार्यालय झाले पुढेही जागा भरपूर आहे वरतीही मंडप काढा ग्रामसभा लोकांना होईल ते वरचं मंडप काढत असताना पैशाची काय सोय आहे त्याच्यात इमारती ज्याच्यात आहे त्याच्यात आहे 15 लाख मग कशात आहे किती नियोजन आहे 3 लाखाचं ठीक आहे तुम्ही तुमचे 3 लाख ठेवा जर कमी पडले तर मी माझ्या निधीतून याला 5 लाख रुपये तात्काळ या निधीवरती घेतो तुमचा निधी अधिकचा वापरा त्याची चांगली उंची घ्या उंची घेत असताना वरून पण लाईन कुठे जात नाही तेवढं बघा नाही बऱ्याच वेळेला काय होतं की लाईन वरती जाते आपलं लक्ष नसतं चुकून त्याला काहीतरी टच होतं आणि अपघात घडतो तर तशा प्रकारची ती काळजी घ्या स्लॅब बांधा आणि उद्या ग्रामसभेला वगैरे वरती जागा होईल अशी व्यवस्था करा स्लॅब चांगला वरती तिथे ग्रामसभेला सोय करा आणि वाटलंच तर पुढे मागे मग बघू दे तलाठी भाऊ तू भारीच तुम्हाला प्रेम आलं तर मग बाजूची एखादी खोली बांधायला त्याला सुद्धा वेगळे पैसे आपण उपलब्ध करून देऊ पण सध्या सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांची व्यवस्थेमध्ये सन्मानामध्ये व्यवस्था झाली पाहिजे तलाठी भाऊला पण तुमची जास्त अडचण नको तसं तलाठी भाऊ आले काय कुठे गेला याला बघितलं त्या गावात गेला त्या तिकडे बरोबर आहे का नाही त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि तो इथं हजर नाही तो त्या गावात गेला आता त्या गावात तुम्ही गेले तर म्हणजे ह्या गावात गेला कुठेच नसतं काय देणे नाही घेणे नाही मस्त मजा असते बरीच जण या लोकांची खरं सांगायला गेली आणि म्हणून ते त्याचा विचार नंतर करा बघा तुम्ही गावाने काय ठरवलं असेल ते मला माहित नाही पण असं काही करू नका सरपंच उपसरपंच आज ह्या आहे त्या काय आयुष्यभर राहणार कशातला भाग नाही उद्या दुसरा कोणतरी सरपंच होऊ शकतो कारण शेवटी हे नेहमीच बदलत असतं बरोबर ना प्रकाश सुर्वे हे बदलत असतं वातावरण आणि म्हणून चांगल्या प्रकारचं हे कार्यालय अधिक सुसज्ज करून रस्त्यावरच आहे जाता येताना मी पण थांबून डोकावून जाईल जायचं डोकावून का नाही आणि डोकावून जाऊ आणि लक्ष ठेवू अशा प्रकारची ग्वाही देऊन या नवीन कार्यालय ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो मी आपल्या सर्वांची राजा घेतो जय हिंद जय महाराज आपण दिलेला कानमंत्र या ठिकाणी नक्कीच त्या पद्धतीने कामकाज या ग्रामपंचायतच्या पटलावर चालेल तत्पूर्वी मी सर्व आताचे सदस्य